नमस्कार मंडळी गॉसिपगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे काल मी जी पॉडकास्ट पोस्ट केली होती तर काही लोकांना ती नाही समजली त्यांच्या डोक्यावरून गेली असं त्यांचं म्हणणं आहे तर ठीक आहे जाऊ दे ती एवढी वर्थ नव्हतं ज्यांना ते मॅटर माहिती नाही आहे दॅट मॅटर इज नॉट वर्थ नोईंग इट सो बरंच आहे जर तुम्हाला माहिती नसेल तर माझं तर असं म्हणणं आहे की तुम्ही खूप लकी आहात आणि तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींपासून दूर आहात तेच खूप छान आहे तसेच राहा ते माहिती करून घेण्याचा प्रयत्नही करू नका एनिवेज आजच्या पॉडकास्टला आपण सुरुवात करूया आज मी एक नवीन कॅरेक्टर घेऊन आले आहे आणि हे कॅरेक्टर मी पहिले म्हणजे जसं मला बबुनी आणि ओल्ड एंजल माहिती नव्हते ते तुम्हा सर्वांमुळे मला माहिती पडले तसंच हे पण कॅरेक्टर आहे हे या कॅरेक्टरचे म्हणजे हे मला माहिती होती ही व्यक्ती मला माहिती होती पण मी हिचे कधीच व्लॉग्स बघितले नव्हते आय जस्ट चोज टू इग्नोर हर बट तुम्ही दोन तीनदा मला सांगितलं की हिचे बघ ताई हिचे बघ काल पण मला एक दोन कॉमेंट आलेल्या की जर तू स्ट्रेसमध्ये असशील तर हिचे व्लॉग्स बघ म्हणजे तुला अजून स्ट्रेस येईल तर म्हणजे ही मला स्ट्रेसफुल तर नाही वाटली पण म्हणजे जर तुम्ही कधी बोर होत असाल ना तर तुम्ही विरंगुळा म्हणून पण हिचे व्लॉग्स बघू शकत नाही असं मला वाटतं म्हणजे इतके बोरिंग आहेत ओल्ड एंजलपेक्षाही बोरिंग ओल्ड एंजलमध्ये तरी थोडं काहीतरी इंटरेस्टिंग असतं की तुम्हाला काहीतरी मिळू शकतं कंटेंट पण हिचे तर भयानक लेवलचे बोरिंग व्लॉग्स असतात असं मला एकंदरीत वाटलं आणि असं वाटू लागलं की माझ्या मंडळीने माझ्याकडनं बदला घेतला आहे की काय कुठल्या गोष्टीचा की बाबा हिचे व्लॉग्स बघ आणि ह्याच्यावर काहीतरी रिॲक्शन दे तर रोस्टिंग तर मी हिला करणार नाही कारण मी अजून तेवढी माहिती गोळा नाही केली आहे किंवा तेवढा माझा अभ्यास झालेला नाही की हिला मी रोस्ट करू शकते पण हां हिच्या व्लॉग्सवर मी रिॲक्शन नक्कीच देऊ शकते तर मी आज माझं रिॲक्शन देणार आहे मला काय वाटलं ते तुम्हाला सांगणार आहे तर जास्त ताणत नाही आणि सांगते आजची कॅरेक्टर आहे युरोपातील भारतीय मॉम बोंबल बोंबला चमारी बोंब लागली माझी हिचे व्लॉग्स बघता बघता बोंबा बोंब सर्वात पहिले मला बोंबल तुला एक गोष्ट सांगायची आहे युरोप हा देश नाही आहे युरोप हे एक कॉन्टिनेंट आहे आणि तू बहुतेक लक्झमबर्ग मध्ये राहते यु यू, युरोपमध्ये तर तो एक देश आहे किंवा तू ज्या एरियामध्ये राहते त्या एरियाचं तू नाव घेऊ शकते जर तुला देश नाही म्हणायचं आहे पण तू जे प्रत्येक व्लॉगमध्ये म्हणतेस की युरोप देशामध्ये युरोप देशामध्ये तर युरोप हा कुठचा देश नाही आहे म्हणजे तू युरोपमध्ये राहतेस पण ही माहिती मला तुला द्यावी लागते एवढं बेसिक तुला नॉलेज नाही आहे युट्यूबरला ही पण युट्यूबर म्हणते स्वतःला एवढं बेसिक नॉलेज नाही आहे ह्याचं म्हणजे थोडंसं मला आश्चर्य वाटलं बहुधा हिच्याकडे काही कंटेंट नसलं कंटेंट संपलं की आता काय करायचं का तर ही गपचूप बसण्याऐवजी नवारी साडी घालून व्लॉग बनवते असं मला एकंदरीत वाटलं कारण हिचे मी प्रिव्हियस व्लॉग्स पण चेक केले त्याच्यामध्ये तिने दोन तीनदा नवारी साडी नेसली आहे आणि सेमच म्हणजे गोष्ट केलेली आहे तिने त्या व्लॉग्समध्ये सुद्धा आणि रिझन पण ती सेमच देते प्रत्येक व्लॉगमध्ये दे की मला पूर्वीच्या बायका कशा राहायच्या आणि त्या नऊवारीमध्ये कशा दिवसभर काम करायच्या आणि एवढी मोठी नथ घालायच्या तरी त्यांना कसं जमायचं वगैरे त्यांचं आयुष्य जग जगण्याचा आणि त्यांना कसा एक्सपिरियन्स होता ते बघण्यासाठी मी नऊवारी घालून आज तुम्हाला दाखवत आहे हे ती एक नाही मला वाटतं तीन चार वेळा सेमच कंटेंट दाखवून ती बोललेली आहे दर मला वाटतं तीन चार महिन्यांनी तिचं एक नऊवारीवाला व्लॉग येतो आणि त्याच्यामध्ये ती सेमच एक्सक्यूज देते आणि वर तुम्ही तिला कॉमेंट केल्या तर त्याचं उत्तरही ती नेक्स्ट व्लॉगमध्ये सेमच देते की माझा हेतू वेगळा होता पण तो तुम्हाला समजला नाही तर काही हेतूबितू नाही आहे ताईंचा मला तर काही हेतू असं काही वाटला नाही आहे काय करायचं आहे तुम्हाला कशा जगत होत्या आणि काय करत होत्या ते बघून आणि जेव्हा तुम्ही स्वतः तुम्ही भारतात आहात ना तुम्ही खेडेगावात आहात तुम्ही तर भारताबाहेर आहात तुम्ही येणार आहे आहात आणि तुम्ही एक चांगली लाईफस्टाईल जगत आहात तर उगाच कशाला नास्त्या भानगडीत पडताय आणि कशाला ते नववारी विवारी साडून नेसून त्यांची लाईफ जगण्याचा तुम्ही किती प्रयत्न केला तरी तशी लाईफ तुम्ही जगू शकत नाही आणि त्याला तुम्ही मॅच करू शकत नाही त्याच्याबरोबर तुम्ही जस्टिस करूच शकत नाही नुसतं नववारी साडी नेसलं याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांचं लाईफ कसं त्या जगत होत्या ते ते तुम्ही एक्सपिरियन्स करू शकता कारण का सगळ्याच गोष्टी बदललेल्या आहेत राईट तुम्ही राहता ते घर बदललेलं आहे तुम्ही स्वतःहून ती नववारी नेसत नाही आहात तुम्ही मुळात नऊवारी नेसतच नाही आहात तुम्ही ती घालत आहात रेडीमेड एखादी पॅन्ट चढवल्यासारखी एखादी जीन्स ट्राउजर घातल्यासारखी नववारी घालत आहात हा, हा मुळातच खूप बेसिक फरक आहे कारण ते नववारी नेसण्याचे पण एफर्ट ते थोडे वेगळे असतात नववारी नेसून तुम्ही डिशवॉशरला डिशेस वॉश करत आहात त्यानंतर मॉपने तुम्ही फ्लोर क्लीन करत आहात पूर्वीच्या बायका शेणाने सारवायच्या तुम्ही कुठे शेणा शेणाने सारवणार आहात म्हणजे अशा कित्येक बऱ्याच गोष्टी आहेत ज्या तुम्ही मॅचच नाही करू शकत म्हणजे किती तुम्ही ठरवलं ना तरीही तुम्ही ते मॅच करू शकत नाही आणि मग तुम्ही थंडी आहे ठीक आहे मी मान्य करते थंडी आहे तुम्हाला शूज वगैरे घालणं मग अशा गोष्टी करायच्याच कशाला की ज्या तुम्ही मॅच नाही करू शकत कशाला ना आणि काय मिळणार आहे मुळात काय मिळणार आहे नववारी नेसून नववारी चॅलेंज घेऊन जे तुम्हाला कोणी दिलेलंच नाही आहे तुम्ही स्वतःच स्वतःच चॅलेंज घेतलं आहे स्वतःच ठरवलं आहे आणि त्याला चॅलेंजचं नाव दिलं आहे आणि हा मेन तर मी विसरली सगळ्यात मोठा जोक म्हणजे पूर्वीच्या बायका नववारी नेसून रील नाही बनवायच्या रील्स बनवायच्या नाहीत तर तुम्ही जे नवारी नेसून रील्स वगैरे बनवला ना तिथेच ते तुमचं जे चॅलेंज आहे ना ते कॅरेक्टर जे तुम्ही रोल प्ले करत होता ते फुल फेल झालेलं आहे मुळात लोकांना दाखवून काय करणार आहात लोकांना काय फरक पडणार आहे तुम्ही नवारी साडी नेसून काम केलं काय आणि जीन्स घालून काम केलं काय आता जे झालं ते झालं आता हल्ली कोणी असं काही करत नाही आणि जरी केलं तरी पण त्यांच्या रोलमध्ये घुसून एकाच दिवशी करणं वेगळं आणि रोज ती गोष्ट करणं वेगळं तर त्यामुळे मला तर ते एकदम नॉनसेन्स वाटलं त्याला काहीच अर्थ नाही आहे आणि तुम्ही जे प्रत्येक ह्याच्यामध्ये एक्सप्लेनेशन देत होता त्याच्यावरनंच सगळं समजलं व्हिडिओच्या स्टार्टिंगला सांगितलं तुम्ही नववारी का नेसली आहे आणि काय तुमचं मोटिव्ह आहे त्याच्यामागे नंतर व्हिडिओच्या एंडिंगला सांगितलं पहिले जो व्हिडिओ केला त्याच्यात पण तुम्ही सेमच रिझन दिलं आहे आणि त्यानंतर इतक्यावरच तुम्ही थांबला नाहीत तर नेक्स्ट डे पण जेव्हा तुम्ही व्हिडिओ स्टार्ट केलात तेव्हा नेक्स्ट डे पण तुम्हाला आलेल्या कॉमेंट्सचं एक्सप्लेनेशन म्हणून पुन्हा तुम्ही तीच कारणं सांगितलीत म्हणजे किती वेळा जवळजवळ तुम्ही मला वाटतं प्रत्येक व्हिडिओची पाच पाच मिनटं तरी ते सेमच कारण आणि तेव्हाच घेसी रेकॉर्ड वाजवण्यामध्ये वेळ वाया घालवलात तर ताई तुमच्याकडे कंटेंट नसेल तर तुम्ही ब्रेक घ्या थोडा आराम पण करा नाहीतरी तुम्ही आपल्या व्लॉगमध्ये सांगता की तुम्हाला खूप थकायला होता आणि तुम्हाला खूप कंटाळा येतो कधी कधी खूप कंटाळा आला आहे असं तुम्ही म्हणता आणि जरा पण आराम नाही मिळत आणि एका गृहिणीला सतत काम असतं सुट्टीच्या दिवशी पण काम असतं हे ते मान्य आहे मला पण जर ठरवलं जर आराम करता पण येतं तर जर काही नसेल कंटेंट दाखवायला तर त्या दिवशी तुम्ही नक्कीच आराम करू शकता एक दिवस ब्रेक घेतल्याने काही होत नाही हा फक्त एवढंच होतं की तुम्हाला त्या दिवसाचे जे डॉलर्स येणार असतील ते येणार ना ना नाहीत बट अदर दॅन दॅट काही फरक पडत नाही तर त्यामुळे तुम्ही बिंदास आराम करा उगाच लोकांना एक्सक्यूज देऊ नका की मला हे करायचं होतं म्हणून मी हे चॅलेंज घेतलं वगैरे आणि मला कंटेंट विचार करावा लागतो तर मी नवीन नवीन काहीतरी घेऊन येते तुमच्यासाठी त्यासाठी मग विचार करून मी आज हे कंटेंट बनवायचं ठरवलं तर ताई हे खूप जुनं झालं आणि आता तुम्ही ऑलरेडी तीन चार वेळा तुमच्या सासूबरोबर करून दाखवलं नंतर स्वतः नुसतं नवारी नेसून दाखवलं चुलीवर जेवण बनवून दाखवलं आणि आता घरी जेवण बनवून दाखवलं तर बस करा आता काहीतरी दुसरं शोधा नसेल तर मग आराम करा त्या दिवशी सुट्टी समजा स्वतःला मंडळी हिच्या ब्लॉग्समधे पण बोध घेण्यासारखं काहीच नसतं नाही काही बघण्यासारखं असतं काहीच म्हणजे नुसतं घरातल्या घरातच ही चोवीस तास घरातच असते वाटतं आणि अख्खा दिवस घरचीच कामं आणि बस थोडंसं म्हणजे मुलींना घ्यायला आणायला जाते तेच थोडंफार रस्त्यावरचं दर्शन घडवते तितकंच अदर दॅन दॅट त्याच्यानंतरचा नेक्स्ट व्लॉग मी जो बघितला त्याच्यामध्ये तर पूर्ण हिने पूर्ण व्लॉग तिच्या डब्यामध्ये धान्याला काहीतरी कीड लागली का काय फुलपाखरं फुलपाखरं म्हणत होती ते आम्ही त्याला चिलटं म्हणतो फुलपाखरं नाहीत ती ती चिलटं असतात तर ती लागली ती आले होते तर ते मॉइश्चरने प येतं कधी कधी असं धान्य थोडं ओलसर वगैरे त्याला ओल, ओल पकडलं तर मग ती येतात तर ते तिने थोडंफार दाखवून सोडून द्यायला हवं होतं की बाबा असं असं झालं आहे आणि एक पाच सात मिनटं त्याच्यावरती स्पेंड केली असती इनफ होतं लोकांना कळलं असतं त्यांनी त्या बेसिसवर पण तुला उपाय सुचवले असते पण मी इतकं भयानक व्लॉगिंग फर्स्ट टाईमच बघितलं भयानकच म्हणेन मी कारण पूर्ण व्लॉग आणि तो सुद्धा असा तसा नाही जवळजवळ पंधरा ते वीस मिनटाचा ब्लॉग हिने एक एक डब्बा काढून त्यातले तुम्हाला फुलपाखरं दाखवली आणि नंतर मग ती फुलपाखरं कशी उडवली आणि मग कसं त्यातलं धान्य साफ केलं कसं पसरवलं परत डब्बे कसे धुतले परत ते कसे सुकवले परत ते धान्य त्याच्यात कसं भरलं असं करून हिने हा पूर्ण व्लॉग काढला म्हणजे इतकं इतकं कोण कौन कोणाला कसं पकवू शकतं आणि लोक म्हणजे मला तर असं वाटत होतं तिच्या कॉमेंट्स वा वाचून किती डिलीट करते का काय माहिती फक्त आणि फक्त पॉझिटिव्ह कॉमेंट्स आणि फक्त आणि फक्त वा वा छान छान तू जे करते ते खूप छान आहे हे ते अरे काय से आते आहे हे लोक म्हणजे असे लोकांना तुम्ही व्ह्यूज पण देता आणि त्यांनावरून छान छान कॉमेंट पण करता त्यांना अजून एनकरेज करता असे फडतूस ब्लॉग बनवायला अरे त्यांना तसे थर्ड क्लास कंटेंटचे पैसे मिळतात तुम्हाला काय मिळतं तुम्ही का आपला वेळ वाया घालवता अशा लोकांवरती आणि त्यांना एनकरेज करता तुमच्याकडे एवढा फालतूचा टाईम आहे एवढे रिकाम टेकडे आहे त्यांचे व्यूवर्स हिच्या व्यूअर्सवरती मला एक मीम आठवलं आहो मी तुम्ही से व्लॉग्स दिखा दिखा के पका दूंगी हां मी पकना चाहता हूं आणि लोकांना काहीही सांगायचं म्हणजे हेल्दी खातेच्या चक्करमध्ये काही सांगायचं तुपात कोण पावभाजी बनवतं रे शिरा आहे का ते तुपात बनवायला एवढी युरोप देशात राहते तर तिकडे काय बटर बिटर मिळत नाही का एवढं म्हणजे ती बटर आणि ब्रेड बटरची कंट्री आहे तिकडे तुम्हाला बटर मिळतच असेल ना का बटरला तूप म्हणते ही बाई काय भरोसा नाही बाबा मराठी बोलता येतं मी कशी युरोपला राहून मराठीत बोलते ते दाखवायच्या चक्करमध्ये बटरला तूप म्हणते की काय तर ताई बटरला तूप नाही म्हणत बटरला लोणी म्हणतात आणि जर तुम्ही खरोखरच तुपात पावभाजी बनवत असाल तर तुमचं म्हणजे काय तुम्हाला आता सांगून काही उपयोगच नाही आहे कळलं तुम्ही किती सुगरण आहात ते आणि मला अजून एक गोष्ट सांगा म्हणजे तुम्ही तर हिचे जुने व्ह्युअर्स दिसतात जसे तुम्ही मला कॉमेंट वगैरे करत होतात की कर हिच्यावर कर म्हणून तर तुम्ही हिचा बराच एक्सपिरियन्स घेतलेला दिसतोय तर मला एक गोष्ट सांगा हिला खरोखरच असे कॉमेंट्स येतात की हिची स्किन केअर दाखव आणि हिचं असं दाखव तसं दाखव तुझी स्किन इतकी छान कशी आम्हाला जरा दाखव तुझं रुटीन वगैरे की स्वतःच स्वतःच ऐलान करते की मला असे कॉमेंट्स आले होते तर मी आज तुम्हाला बरेच जण विचारत होते तर मी आज तुम्हाला दाखवते की माझं स्किन केअर रुटीन कसं आहे आणि माझी इतकी स्किन ग्लो कशी करते वगैरे कारण ते प्रमोशन तर नक्कीच नव्हतं ती असं स्वतःचं स्वतःच दाखवत होती ब्लॉगमध्ये काहीतरी कंटेंट म्हणून आणि स्वतः एवढे प्रोडक्ट यूज करत होती आणि सर ते शेवटी सांगते की कमीत कमी प्रॉडक्ट यूज करा जास्त प्रोडक्ट स्किनवर यूज करू नका त्यामुळे ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात जर तुम्हाला माझ्यासारखी हेल्दी ग्लोईंग स्किन पाहिजे असेल तर फक्त मी जे दहा मिनटं तुम्हाला प्रोडक्ट दाखवले तर दहा मिनटात जितके प्रोडक्ट यूज करता येतील तितके प्रॉडक्ट यूज करा तर मला म्हणजे तुम्हाला फक्त इतकंच सांगायचं आहे की कोणाच्याही कशावरही जाऊ नका आणि कोणीही तुम्हाला कितीही काही सांगितलं ना कारण का ती जिथे राहते त्या जागेचं क क्लायमॅटिक कंडिशन्स वेगळ्या आहेत प्रत्येक ठिकाणच्या वेगवेगळ्या आहेत आता मी जिथे राहते तिथे खूप जास्त प्रमाणात गरम असतं जेव्हा उन्हाळ्यामध्ये खूप गरम असतं आणि थंडीमध्ये थंडी असते पण इतकी नाही बर्फ पडण्यासारखी नॉर्मल अशी आपली सतरा अठरा डिग्रीपर्यंतची थंडी असते तर आपण जे प्रोडक्ट्स वापरतो ते आपल्या अकॉर्डिंगली आपल्या स्किन टाईपप्रमाणे आणि आपल्या क्लायमेटिक कंडिशन्सप्रमाणे आपल्या सराउंडिंगप्रमाणे आपण वापरले पाहिजेत आता जर माझी स्किन ऑइली आहे आणि त्याच्यावरती मी एखाद्या ड्राय स्किनवाला जो मॉइश्चरायझर वापरतो तर जर मी वापरलं तर ऑब्विसली माझी स्किन अजूनच जास्त चिपचिपी होईल आपल्या चिकडगुंड्यासारखी तर तसं असता का नाही प्रत्येकाचं वेगवेगळं असतं आणि ती तर जिथे राहते तिथे तर बर्फ पडतोय सध्या म्हणजे मायनसमध्ये वगैरे टेम्परेचर असतं तर ती त्या अकॉर्डिंगली ती क्रीम्स वगैरे वापरत असेल तर ऑब्विसली मुंबईमध्ये तर एवढ्या भयंकर प्रमाणात थंडी पडतच नाही तर म्हणजे मुंबईला किंवा महाराष्ट्रात राहणारे काही ठिकाणी जिथे म्हणजे फारशी थंडी वगैरे पडत नाही त्यांनी तसे प्रॉडक्ट वापरून कसं चालेल माझ्या मते तरी आपल्या स्किनला पण थोडं ब्रीदिंग टाईम मिळाला पाहिजे रात्रीच्या वेळेला जसं तिने दाखवलं की तुम्ही तोंड धुवा आणि मग त्याच्यानंतर परत नाईट क्रीम वगैरे लावून मग झोपा तर तसं न करता जरी ते नाईट क्रीम वगैरे असलं तरी मग ती स्किन आपली जी असते ना ती सतत कुठल्या ना कुठल्या तरी क्रीमच्या लेअर खाली ठेवली जाते त्यापेक्षा थोडं रात्री म्हणजे आपण तोंड धुतल्यावरती काहीही स्किनला न लावता तसंच त्या स्किनला फ्रेश ठेवून तसंच एक झोप काढा छानशी आणि सकाळी उठल्यावरती मग तुमचं जे रेग्युलर फेसवॉश रुटीन आहे ते तुम्ही फॉलो करायला पूर्ण दिवसभरात मोकळे तर एनिवेज मंडळी मला फक्त इतकं सांगायचं आहे की हिच्या ब्लॉगमध्ये तर काहीही खास नव्हतं ही बाई सकाळी उठते आणि मग डबे तयार करते नंतर मग मुलींना शाळेत सोडते मग परत येते मग कचरा लादी करते दुपारचं जेवण बनवते परत मुलींना शाळेत सोडते परत आणते एकतर काय कळत नाही मला म्हणजे दोन दोनदा ह्याची ए शाळा कशी असते म्हणजे ब्रेकला ती परत आणते परत सोडते वाटतं असं काहीतरी आहे प्रकार आणि मग परत रात्रीचं जेवण बनवते झोपते हेच म्हणजे ती रुटीन दाखवते आणि तुम्ही लोकांनी मला हे दाखवून म्हणजे माझी चांगलीच फिरकी घेतलेली आहे तर मला कळलं तुमचा प्लॅन आता असू नका करत जाऊ मंडळी काय आहे चिटिंग आहे बाबा पण जर तुम्ही मला असं सांगितलं ना हिच्यावर ब्लॉग बनवायला सांगितलं ना तर मी असंच तुम्हाला परत परत माझ्या पॉडकास्टमध्ये मा रिपीट बोलून बोलून मी पण तुम्हाला पकवणार जैसे को तेसा समजलं मी एक रोस्टर आहे मी तुम्हाला पण रोस्ट करून टाकणार आय एम अ जो किंग मंडळी मनाला लावून घेऊ नका मी असंच म मस्ती करत होती तुमच्याबरोबर तर ही एक पकाऊ ब्लॉगर आहे आणि जिचं नाव हवं होतं पकाव ब्लॉगर बोंबल आणि जिचं व्लॉग बघून पकडलं आहे मी माझं डोंबल तर मंडळी मी आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते कारण माझं डोकं दुखू लागलेलं आहे आणि जर मला कधी वाटलं की हिच्यावरती काही बोलण्यासारखं आहे तर मी नक्कीच हिच्यावरती परत पॉडकास्ट घेऊन येईन पण सध्या तरी नाही कारण मी हिला रोज रोज सहन नाही करू शकत तर तुम्हाला माझं हिच्यावरचं मत पटलं की नाही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपल्या नवीन पॉडकास्टमध्ये उद्याच्या भागात नवीन विषयासोबत तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा टेक केअर ब बाय मास्तला मा